सोलापूर मधील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. सोलापुरातील तेलंगी पाचपेट येथील कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर ज्याच्याशी संपर्कात आलेल्या 94 नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यापैकी आज दुपारी 12 वाजेपर्यंत 67 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 66 जणांची चाचणी निगेटिव्ह आली असून एका महिलेची चाचणी मात्र पॉझिटिव्ह मिळाली आहे. तर पॉझिटिव्ह आलेल्या महिलेच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची शोध मोहीम सुरू आहे अशी माहिती सोलापूर जिल्हा अधिकारी मिलिंद संपर्कर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. तसेच उर्वरित रिपोर्ट आज सायंकाळपर्यंत येतील. तरी लोकांनी घाबरून जाऊ नये, आपापल्या घरात बसावे व प्रशासनास सहकार्य करावे व कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. कॉमन न्यूज मराठीसाठी सोलापूर प्रतिनिधी तौफिक शेख. सोलापूर शहरातील पाचपेठ परिसरातील एका व्यक्तीचा कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू झाला होता. या व्यक्तीच्या संपर्कातील 94 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 67 व्यक्तींची तपासणी अहवाल प्राप्त झालेले आहेत. यापैकी 66 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. मात्र पाचपेठ परिसरातील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. या महिलेच्या संपर्कातील व्यक्तींची शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. यापूर्वीच पाचपेठ परिसर हस्तील करण्यात आलेला असून महानगरपालिकेमार्फत त्याचे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणात सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. उर्वरित चाचण्यांचे अहवाल अद्याप प्राप्त आहेत. सदर अहवाल हा संध्याकाळपर्यंत मिळणे अपेक्षित आहे. माझे सोलापूरकरांना आव्हान आहे की नागरिकांनी घरातच राहावे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांना सहकार्य करावे.